नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. चिमणी एक अगदी छोटासा पक्षी. चिमणी तर सर्वांनीच पाहिलेली असेल. शहरी भागात आता चिमण्या जास्त दृष्टीस पडत नाहीत, परंतु ग्रामीण भागात अजूनही चिमण्यांच्या चुचुवाटाने गावकरी जागे होतात. चिमण्यांची प्रजात ही लुप्त होण्याच्या मार्गावर आहे असे म्हटले जात आहे. म्हणून आता बहुतेक व्यक्ती त्याविषयी जागरूक होत आहेत. बहुतेक ठिकाणी चिमण्यांना दाणे टाकले जातात. छोटी छोटी रेडीमेड घरे चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी बाल्कनी, टेरेस किंवा खिडकीमध्ये ठेवली जातात. बहुतेक ठिकाणी चिमण्यांना दाणे व पाण्याची सोय केलेली आपल्याला दिसून येते. चला, अशा प्रकारे का होईना, परंतु चिमण्यांचे संवर्धन झाले तर खूपच चांगले. आजच्या व्हिडिओत आपण याच चिमण्यांबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत. चिमण्यांचे आपल्या जीवनात फार महत्त्व आहे. चिमण्यांच्या विविध हालचालींवरून, त्यांच्या वागणुकीवरून आपल्याला काही संकेत मिळत असतात. आज आपण चिमण्यांकडून मिळणाऱ्या या संकेतांबद्दलच जाणून घेणार आहोत. मनुष्याच्या जीवनात सुख दुःख चढ उतार हे येतच असतात. कधी काय होईल व कधी काय नाही हे आपल्या हातात नाही, आणि आपण त्याबद्दल ती घटना घडण्यापूर्वी जाणूनही घेऊ शकत नाही. चांगली घटना असो की वाईट घटना, परंतु आपल्या जीवनात काहीही अचानक घडत असते. अचानक वाईट दिवस येतात किंवा अचानक काळ बदलतो आणि आपण मालामाल होतो. तो आपल्या जीवनाचा टर्निंग पॉइंट असतो, परंतु त्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते. परंतु काही प्राणी पक्षी यांच्या संकेतांवरून आपण आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांविषयी ती घटना घडण्यापूर्वी जाणून घेऊ शकतो. आजच्या व्हिडिओत आपण हेच जाणून घेणार आहोत की असे कोणकोणते संकेत आहेत ज्यावरून आपण आपल्या भविष्याबद्दल ती घटना घडण्यापूर्वी जाणून घेऊ शकतो ते. चिमणीचे घरात येणे खूप शुभ असते असे म्हटले जाते की चिमणीने घरात किंवा बाल्कनीत ओट्यावर जर बीट केले आणि आपल्या डोक्यावरून जर ती उडून गेली तर हे खूपच शुभ असते. असे म्हटले जाते की ज्या घरांमध्ये चिमण्या बिनधास्तपणे ये जा करतात त्या घरांमध्ये साक्षात भगवंतांचे वास्तव्य असते. तसेच चिमणीने जर आपल्या डोक्यावर बीट केले तर हेही खूप शुभ असते. जर चिमणी आपल्या दारात किंवा घरात येऊन खूप चिवचिवाट करू लागली तर समजून जावे की आता आपल्या घरात ऐश्वर्य व वैभवाचे आगमन होणार आहे. आपल्या जीवनात नवीन कार्याचा आरंभ होणार आहे. आपल्या घरात आता शुभ कार्य होणार आहे. जीवनात खूप पुढे जाण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या संधी प्राप्त होणार आहेत आणि आपण त्या संधीचे सोने करणार आहोत. जर चिमणीने आपल्या घरात घरटे बनवले तर समजून जावे की आता लवकरच आपल्या घरात आनंदाचे आगमन होणार आहे. आपले घर सुख व आनंदाने भरून जाईल. त्याशिवाय आपल्या घरावर काही संकट येणार असेल, काही बाधा येणार असेल तर तेही टळून जाईल. असे म्हणतात, ज्या घरांमध्ये चिमण्यांची येजा असते, जेथे चिमण्या येजा करतात तेथे भगवंतांचे वास्तव्य असते आणि ते घर नेहमी आनंद सुख व समाधानाने भरलेले राहते. कधी कधी आपण बघतो की चिमण्या आपल्या घरात घरटे बनवतात व निघून जातात आणि पुन्हा काही दिवसांनी परत त्या घरट्यात येतात. हे खूपच शुभ असते. त्यामुळे आपल्यासाठी प्रगतीचे विविध मार्ग खुले होतात. चिमणी घरात आल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कुठल्या कुठे निघून जाते तर मित्रांनो, चिमणी एक छोटासा पक्षी आहे, परंतु ती आपल्याला इतके मोठमोठे संकेत व आनंद देत राहते. मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.